कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर फक्त शांत राहा. कारण जर जळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. दोन अक्षरांचे लक, अडीच अक्षरांचे भाग्य, तीन अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी चार अक्षरांची मेहनत उपयोगाला येत असते, तर एक अक्षरांचा मी माणसाचे जीवन नष्ट करते. हसण्याची इच्छा नसताना पण हसावे लागते. कसे आहात विचारले तर मजेत म्हणावेच लागते. मित्रांनो, जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावेच लागते. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागतं. कारण जोपर्यंत आपण आहोत जिंदा तोपर्यंत होणार आपली निंदा. खेळ खेळणाऱ्याला निश्चिंत मनाने खेळ खेळू द्या. लक्षात घ्या, जेव्हा खेळाच्या मर्यादा ओलांडतील तेव्हा देव स्वतः तुमच्या बाजूने फासे टाकायला सुरुवात करेल. आणि देव जेव्हा फासे टाकायला सुरुवात करतो तेव्हा भले भले खिलाडी सुद्धा वाकून माती चाटायला लागतील. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमावण्याची आणि चरित्र गमावण्याची भीती नसते. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कमी होत नसतो. म्हणजे ज्याचं कर्म चांगलं असतं तो कधीच संपत नसतो. माणसाच्या आयुष्यात त्याच्या वयानुसार सुखाच्या कल्पनाही बदलत जातात. खास म्हणजे सुख आणि वय या दोघांचे कधी पटलेच नाही. कारण माणूस खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आला तर मात्र वय नाराज होऊन निघून गेलेले असते. कोणी कसाही असो त्याच्याशी इतकं चांगले वागा की वाईटातल्या वाईट माणसाला देखील आपली कॉपी करायची इच्छा झाली पाहिजे. ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रतिउत्तर देत बसू नका. एकतर त्यांना मार्ग द्या किंवा आपला मार्ग बदला. आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू द्यायचा नसतो. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. निर्णय घेता न येणं यासारखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं. चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसाने जीवनात यश मिळवलेलं आहे, परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं मन नेहमी हे करू की ते करू या गोंधळात गुंतलेलं असतं. औषध खिशात नाही तर पोटात गेले तर फायदा होतो. तसेच चांगले विचार हे फक्त मोबाईलमध्ये नाही, हृदयात उतरले तर जीवन यशस्वी होते. चला तर हसत रहा, आनंदी रहा. पुन्हा भेटूया सुंदर सुविचाराबरोबर जे आपले जीवन उत्साही करतील.